सर एकच फोटो घेतला सर मास्क उक्तावण आमचे झाले तशी एक म्हण आसा दोळाचे दाणो बसलो म्हणून तो आयज आम्ही हांगा झालेले आसा. बीजेपी पार्टी एक अशें ऑर्गनायझेशन वेस्ता इलेक्शनाक सदांच खंयचेय केन्नाय इलेक्शनाक वचूं आमची पार्टी सदांच इलेक्शनाक रेडी आसता. पूण हे इलेक्शन आमकां एक स्पेशल इलेक्शन आनी ताका लागून आमची तयारी जी आसा वेरी इन एडवान्स आमी करता. नॉर्थ गोवाच्यान आमकां 1,00,000 लीड घेवन सीट जिखपाक जाय आनी ताका लागून म्हाका दिसता सगळे जे सगळ्यांच्या तोंडार जी उमेद आसा जे मनात तेंच्यानी ठामपणे निर्णय केला की ह्या फावटी 1,00,000 वयर नॉर्थ गोवन आमचे बीजेपी कॅन्डिडेट जे आसतले तांकां लीड दितले म्हणून आनी तशेंच साऊथ गोवाच्यान म्हाका दिसता दोनी सीट जिखून नॉर्थ गोवा आनी साऊथ गोवा ह्या फावटी आमकां आमची विक्ट्री आसा ही सामकी नेटान जिखून आमकां आमचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी हांचे हात बळकट करपाक जाय. जाजीस जे सुप्रीम कोर्टाचे जाजीस बसले तेणी बसून तेंकां बसून पडले की हो इश्यू काबार जावपाक जाय आनी दोनूय कम्युनिटी फुडें घेवन वचपाक जाय आनी तेंकाय भायर उडोवंक ना दुसरी कम्युनिटीक भायर उडोवंक ना तेंकाय तेंचे स्थान दिले सायडीक. पूण जो खरो स्थान आसलो जो आमच्या देव रामाचो स्थान आसलो तो देव रामाकूच दिलो इंडियेचे जनतेक दिलो संवसाराचे जनतेक दिलो आनी हे सगळ्या लोकांक पटले हे इंडियेचे आनी संवसाराच्या लोकांक पटले म्हणून आख्खे वर्ल्डाक रॅली जाल्यो आख्खे वर्ल्डाच्या लोकांनी जय जयकार केलो एकूच कम्युनिटीन करूंक ना सगळे कम्युनिटीन केले ते लंडनाचे पोतान अमेरिकाचे पोतान युरोपाच्या आख्या लोकांचे पोतान सगळे लोक भायर सरले आनी तेणी आमच्या प्रायम मिनिस्टराक एक्नॉलेज केलो की येस दीस लिडर हॅज गॉट द करिझ्मा ही इज द लिडर ऑफ नॉट ओन्ली इंडिया ही इज द लिडर ऑफ द वर्ल्ड म्हणजे अशे ताका फोटो दिले आनी त्या खातीर जे सगळो बोबाव जातालो इंडियेक तो शांत जालो आनी ही केसूय सोपली आनी केस सोपताना सगळ्या लोकांक जजांनी वांगडा दवरले म्हणजे कोणाक भायर उडोवंक ना आनी तितून जे खरें जावपाक जाय आसले इतली वर्सां पयलीं ते फायनली जाले आनी म्हाका दिसता जो लिडर आमचो ही भारतीय जनता पार्टीचो लिडर आहा तेणे जे उलो मारला की 370 पार पूण म्हाजेच पार जी पार्टी म्हणटा हांव आमकां 400 पार जातले 400 ही हिस्ट्री आदी जाल्ली खूप वर्सां पयली ती परतून रिपीट जातली 400 सीट्स अबाव बीजेपी वील गेट प्लस आवर एलआय जे आमचे एनडीएचे एलआय आहा तेंकां तेजे वयर मेवतले म्हणजे जी आदी काँग्रेस पक्षाक मेवल्ले अराउंड 427 सीट्स कितें तरी ती तेजेकून सुबेज ह्या पावटी बीजेपी म्हणजे एनडीए एलआयजाक मेवपाचे आहा हे लोकांनी पटोवन दिल्ले आहा लोकांनी चिंतलेले आहा आनी आमचे गोंयचे दोनूय सीट खूप पोटांनी म्हणजे नॉर्थ गोवाचो म्हाजे हिसपान 1,50,000 लीड प्लस साऊथ गोवाचो नियरली 50,000 लीड 100% येवपाचो आहा हे गोंयचे जनतेन 100% शुअर केल्ले आहा. हांवें स्वताय गांवचो अभियानात भाग घेतलो मुख्यमंत्र्यांनी घेतिल्लो आसा हांगा बशिल्ल्या प्रत्येक कार्यकर्त्यान गांवच्या अभियाना भितर काम केलें केवळ कार्यकर्त्यांक सांगता अशें न्ही आमी ठरयलें आसा की आमकां बेनिफिशरी आमी संपर्क अभियान करपाचे आसात ह्या भागा भितर जे कठीण मतदारसंघ जे आसात ह्या मतदारसंघात आमी ठरयलें आसा की हांव स्वता त्या मतदारसंघात हांगा बशिल्ले सगळे नेते जे आसात हे अत्यंत कठीण मतदारसंघ जे 700 भागा भितर आसात थंय वतले आपापल्या ह्या मतदारसंघा भितर प्रॉब्लम ना गोंया भितर केंद्रातले 30,000 लाभार्थी आसात आनी आमी ठरयले आसा की 30,000 लाभार्थी नरेंद्र मोदीजीचे जे पत्र आसा ते पत्र घेवन आमी त्यांच्या घरा वचपाचे आसात तांच्यानी आमकां मत दिवपाक जाय ही अपेक्षा ना पण भारतीय जनता पार्टीच्या केंद्रातल्या सरकारान तुका ही स्कीम दिल्ली आसा ते लॅटर घेवन आमी त्यांच्या घरा वचपाचे आसात
आणि ताका लागून हे सगळे करता आसतना विकसित राष्ट्र हो विकसित देश जावपाक जाय हे स्वप्न आमच्या समोर असा. आणि ताका लागून ह्या देशातल्या सगळ्या लोकांना दिसता की खरोखरच जर हे राष्ट्र जर आमचे विकसित जावपाक जाय जाल्यार नरेंद्र मोदी शिवाय पर्याय ना. कारण ज्यांचे लिडरशिप इंडियाचे लिडरशिप करणारो राहुल गांधीजी ज्या मनशाक ह्या गोयाची वस्तुस्थिती खबर ना, ह्या गोया भितर जाती किती आणि ओबीसी किती ह्या मनशाक खबर ना, तो देश फुडें किती उरतो हे आमकां पळोवपाचे असा. आम्ही पळयले की त्यांच्यानी नरेंद्र मोदीचेर एक टिप्पणी केली, त्याने सांगले की नरेंद्र मोदीजी हे ओबीसी कास्टात येणार, त्या मुर्खाक खबर ना ओबीसी हे कास्ट असाना, वेगवेगळ्या जातीचे लोक म्हणून त्या ओबीसी म्हणतात, अदर बॅकवर्ड क्लास. आणि त्यामुळे ह्या देशा भितर एक मनीस असो असा की हो केवळ देश फुडें वचचो म्हणून दीस आणि रात्र काम करतात. आणि हे पळयले त्यांच्यानी, आम्ही पळयले की 2014 नंतर ज्या तऱ्हेन आम्ही पळयले की या देशाची इकॉनॉमी जी आशिली ही फ्रेजाईल इकॉनॉमी आशिली, या इकॉनॉमीचेर देशातले जगातले लोक विश्वास दवरत असले. आज जर आम्ही पळयले असत जाल्यार या देशाची इकॉनॉमी ही फिफ्थ लार्जेस्ट इकॉनॉमी ऑफ द वर्ल्ड, म्हणजे आम्ही जगातली पाचव्या नंबरची ताकद आज आम्ही झाले असत. नरेंद्र मोदीचे स्वप्न असा, आम्ही पळयले की 2024 निवडणूक जातकच या देशाची इकॉनॉमी ही थर्ड लार्जेस्ट इकॉनॉमी ऑफ द वर्ल्ड जावपाची असा. आम्ही या जगातले तिसऱ्या नंबरची इकॉनॉमी जातले. आणि त्यांचे जे स्वप्न असा विकसित भारत 2047, त्या दिवस आम्ही सभा केली विकसित भारत आणि विकसित गोवा 2047. या गोव्या भीतर आम्ही पहिल्या वेळाचे आमकां दिसले की 35,000 लोकांची आम्ही व्यवस्था केली. पण हे सगळे जर पहिले झाले 50,000 पेक्षा जास्त लोक दनपारच्या वेळाचेर 12 वरांचेर मडगाव सारखेल्या शहरा भितर समंत ह्या गोव्या भितरले लोक ते पावले. याचो अर्थ लोकां भितर उत्साह असा, उमेद असा, लोकांक नरेंद्र मोदीजींचेर विश्वास असा. कारण देश जर आमकां नंबर वन करपाक जाय हे राष्ट्र आम्ही आज पळयतात की ह्या संबंध जगात जर कोण हँडल करता असत जाल्यार अमेरिका. आज 2047 पर्यंत आमकां अमेरिका सारखेली ताकद जावपाची असा. आणि ही जर आमकां ताकद जातली असत जाल्यार नरेंद्र मोदी शिवाय आमकां पर्याय ना. आणि त्या दृष्टीन आम्ही पळयतात हे फुडें फुडें वचत असा. आणि म्हणून ह्या सगळे हे करता असताना आमच्या गोंया भितर सुद्धा या गोंया भितर उत्तर गोंया भितर आम्ही 99 पासून जिंकत असत. 99 इलेक्शन झाले, 2004 असत, 2009 असत, 2014 असत, 2019 असत, ही सगळी निवडणूक असा 2024. आणि आमकां ह्या संपूर्ण वेगवेगळ्यो ज्यो निवडणुका झाल्यो ह्या निवडणुकीपेक्षा ह्या निवडणुकीचे आमकां लीड जे असा हे लीड आमकां वाढोवपाचे असा. गेल्या निवडणुकीक 2019 भितर गोंया भितर आम्ही केवळ 50% रिझल्ट दिवपाक शकले. गोंया भितर दोनूच सीट असत, एक तर आम्ही 50% दिवप किंवा 100% दिवप. या वेळाचेर आम्ही ठरवले असं की आमकां 100% निकाल ह्या गोंया भितर दिवपाचो असा. उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा हे दोन्ही सीट आमकां मोठ्या मार्जिनान जिंकपाचे असत. आणि आमकां दाखोवपाचे असा की आमचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत ह्यांच्या लिडरशिपीर चढार हे सरकार जे असा हे सरकार तितकेच कॅपेबल असा. टू टायर आम्ही जे सरकार म्हणतात अशा पद्धतीचे सरकार ज्या माध्यमातल्यान केंद्रातल्या विविध योजना या सरकारात डॉक्टर प्रमोद सावंतांच्या मार्गदर्शनाचेर त्यांच्या लिडरशिपीचेर चलपी सरकार आज आम्ही गोंयात पळयतात की गोंय सारखेले धाकटे राज्य असून सुद्धा या गोंया भितरचो विकास आम्ही पळयलो असा. म्हणजे आम्ही गोंय लिबरेट झाले 1961 आणि 1961 ते 2014 मधलो जर थोडासा पिरियड वाजपेयीचो जर सोडला असत जाल्यार संपूर्ण वेळ जो असा तो केवळ काँग्रेसीन राज्य केल्ले असा. पण या संपूर्ण हाच्या भितर वर्सा भितर जितले पैसे म्हणना ते 2014 ते 2024 पर्यंत ह्या गोंयाक लागून केंद्र सरकारान नरेंद्र मोदीच्या सरकारान दिल्ले असा. कारण नरेंद्र मोदी पळयता असताना हो संबंध देशाचा विकास जावं जाय पळयता. आणि आपले राष्ट्र जर विकसित जावपाक जाय जाल्यार हो इन्फ्रास्ट्रक्चर हो डेव्हलप जातलो. गोंय सारखेल्या धाकट्या राज्या भितर दोन दोन एअरपोर्ट रेल्वे स्टेशनां हळूहळू एअरपोर्टा पासून रेल्वे स्टेशनां जावपाक लागिल्ले असा. आणि त्यामुळे वेगवेगळे कनेक्टिव्हिटी करपाचे काम नरेंद्र मोदीजी करतात. पण हे सगळे करता असताना त्यांनाही दिसता की माझा भारत देश जर विकसित राष्ट्र जर जातले असत जाल्यार ह्या देशा भितर रावपी मनिसाचो सुद्धा तितकोच विकास जावपाक जाय. आणि त्या दृष्टीन त्यांचे काम असा. आणि म्हणून प्रत्येक योजना जी असा ही योजना गरीब मनीस वयर कसो सरतलो, अंत्योदय तत्व ह्या समाजातलो शेवटचो व्यक्ती तो मागीर खंयच्याय समाजाचो आसुनी पण तो मनीस जर वयर सरपाक जाय वयर जर सरलो असत जाल्यारच आपल्याक दिसतले की हे राष्ट्र हे खऱ्या अर्थान विकसित राष्ट्र जाल्ले असा. आणि म्हणून त्यांना वेगवेगळ्या माध्यमातल्या वयर करप, महिलांक सशक्त करपाक लागून 33% रिझर्वेशन असतले, हे सगळे गोष्टी नरेंद्र मोदीजीन ह्या आपल्या कारकिर्दीन केल्ले असा. राम मंदिर असत, जम्मू काश्मीरचा विषय ह्याच्या नाव वचना सगळ्यांक खबर असा. पण हे सगळे करता असताना विकसित राष्ट्र जर करपाक जाय जाल्यार ह्या देशातली गरीब लोक जे असा ते वयर सरपाक जाय. आणि त्या प्रयत्नाच्या आधारातल्यान 25 कोटी लोक
हे देशातले बीपीएला पेक्षा वर सरलेले असतात. इलेक्शन आमच्याकडे कसले पद असू जबाबदारी कितली दिली असू परंतु एक बूथाची जबाबदारी आम्ही प्रत्यक्षात आम्ही जर घेतली आणि 15 प्रमुख आमच्या सगळ्यांना मिळून करतो बूथ जर कॅटर करण्याचा प्रयत्न केलो जर म्हाका दिसता जे कितें मार्जिन भारतीय जनता पार्टीचे आसा त्या मतदारसंघात किंवा साऊथ गोवा तेतूच्या निश्चितपणे आम्ही अनेक काहीतरी 100 मताची भर घालपाचो प्रयत्न जर प्रत्येकान जबाबदारी घेतली जाल्यार म्हणजे आमच्या अपेक्षे भायर जर रिझल्ट येतो अशी म्हाका सांगत दिसता आणि ती जबाबदारी दुरुस्त करची अशी हजर विनंती करता आणि परत एकदा म्हणजे सगळ्यांचे मनापासून आभार मानतात आणि भारतीय जनता पार्टीच्या उत्तर गोयच्या कार्यालयाच्या इनॉग्रेशनच्या कार्यक्रमात आमच्या मध्ये असतात आमचे ज्येष्ठ नेते श्रीपाद भाऊ नाईक केंद्रीय मंत्री आमच्या पार्टीचे अध्यक्ष श्री सदानंद तानावडे मंत्री रोहन खावटे निलकंठ हळदणकर आमचे डेप्युटी स्पीकर बाब जोशुआ आणि व्यासपीठाचेर आशिल्ले सगळे आमदार मायकल आणि बाकी सगळे जण हांव सगळ्यांची नावां घेवपाक लागना खूप उशीर झाला त्याच्या समोर असलेले आमचे इंडिपेंडंट एमएलए डॉक्टर चंद्रकांत शेट्टी आणि बाब जी तारोलकर आणि माझ्या तमाम कार्यकर्ता भाव आणि बहिणांनो सगळ्यात पहिल्यात पहिली हांव तमाम उत्तर गोयच्या जनतेचे फक्त कार्यकर्त्यांचे न्ही हांव आभार व्यक्त करता गेली 25 वर्षां कंटिन्युअसली भारतीय जनता पार्टीचे कमळ उत्तर गोयात आणि खऱ्या अर्थात उत्तर गोयच्या जनतेची सेवा करपाची संद आमच्या सगळ्या लोकांनी दिली भाऊ गेली 25 वर्षां सातत्यात वेगवेगळ्या रूपातल्या खंयच्या इस्कॉलान असतले गावातलो मंडप असतलो देवळात असतलो रस्तो असतलो वाट असतलो कितें ना कितें तरी काम आम्ही प्रत्येक गावागावांतल्यान प्रत्येक पंचायतीतल्यान प्रत्येक इस्कॉलात हे काम आम्ही करपाक शकले सगळ्या लोकांच्या पर्यंत पावपाक शकले ह्या खातीर हांव उत्तर गोयच्या जनतेचे आभार व्यक्त करतात. आम्ही पळयता की आमचे काम सातत्यात अंत्योदय ग्रामोदय आणि सर्वोदय या 3 तत्वांचेर चलता. आम्ही सगळे जण आणि तमाम कार्यकर्ते जे पुढे बसलेले असतात व्यासपीठाचे बसलेले असतात ते सगळे जण सातत्यात कार्यकर्ता या भावनेतल्यान आम्ही काम करता. अंत्योदय तत्वाचेर म्हणटा असताना आमचो अपंग भाव असतलो किंवा बहीण असतली आमची जाणटेली आवय असतली कोण तरी जाणटलो एकमेका अनाथ भुरगो असतलो या सगळ्या खातीर सगळ्यो गजाली पावच्यो म्हणून तर आम्ही सगळे जण काम करता. आणि अंत्योदय तत्वाचेर काम करता असताना आम्ही म्हणटा की प्रत्येक गावापर्यंत पावचे म्हणून ग्रामोदय आणि ग्रामापर्यंत पावल्या उपरांत सगळ्यापर्यंत पावचे म्हणून सर्वोदय भारतीय जनता पार्टीचे ब्रीज वाक्य असा. आम्ही हे सरकार कित्याक चलयता म्हाका मुख्यमंत्री जावपाक जाय भाऊ मंत्री जावपाक जाय बाकीचे वयर बद्दल नो ही सेवा लोकांपर्यंत पावची खंयच्या तरी आम्ही फक्त माध्यम असा कारण सरकाराच्यो योजना लोकांपर्यंत पावच्यो केंद्राच्यो योजना राज्याच्यो योजना लोकांपर्यंत पावच्यो आणि त्या सगळ्यापर्यंत पावपा खातीर तुम्ही सगळे जण सातत्यात 24/7 365 days आम्ही ज्याका म्हणता की आमचो कार्यकर्तो सदोदीत काम करीत असा आणि खरे म्हणजे हाजे श्रेय जर कोणाक वयता आम्ही 25 वर्षां हांगासर निवडून वयता तेजे श्रेय भाऊ वचना म्हाका वचना भारतीय जनता पार्टीच्या तमाम कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या फळाचेर कंटिन्युअसली लोक आमका प्रेम दिता लोक आमका आदर दिता लोक आमका मतां मारता पण सातत्यात हे सगळे लोकांपर्यंत भरपाचे काम जर कोण करता असत तर आमचो भुतावयलो कार्यकर्ता असा भारतीय जनता पार्टीचे तमाम कार्यकर्ते हितचिंतक आमच्या पार्टीचे जे सातत्यात परत परत लोकांक सांगता जे परत परत भाऊ कित्याक जाय असतो परत परत मोदी कित्याक जाय असतो परत परत बीजेपी कित्याक जाय असली परत परत डबल इंजिनचे सरकार कित्याक घेवपाक जाय असते हे सांगपाचे काम तुम्ही आम्ही सगळे जण सातत्यात लोकांच्या घरांनी वचून वचून करता. परत एकदा ती वेळ आयली असा आम्ही म्हणता की तिसरे फावटी 10 वर्षांच्या डबल इंजिन सरकाराच्या कार्यकाळाच्या उपरांत आम्ही परत एकदा तिसरे फावटी माननीय मोदीजी हे प्रधानमंत्री देशाचे जावपाक जाय आणि माननीय मोदीजीच्या भाषणातल्यान हे फावटी पुराय देशात भारतीय जनता पार्टीचे कितले सीट येतले एनडीएचे 400 पार अलोन भारतीय जनता पार्टीचे कितले सीट येतले 370 कित्याक 370 कलम आम्ही हटयले आणि अखंड भारताचे स्वप्न आम्ही साकार केले वो भारत देश अखंड असा वो भारत देश एक असा हे दाखवपाचे स्वप्न जर कोणी दाखवले डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यानी पळले हे स्वप्न आशिले जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी आम्ही जे म्हणताले की ह्या देशात फक्त एक फ्लॅग असा एक संविधान असा एक विधान असा एक प्रधान असा
दो प्रधान दो विधान दो निशान नहीं चलेगा नहीं चलेगा ही घोषणा दी ती भारतीय जनता पार्टी वडली झाली असा आणि परत एकदा ते सिद्ध करपा खातीर एक प्रधान एक विधान एक निशान आम्ही सिद्ध केले असा 370 ग्राम आणि ताकाच लागून पुराय देशातल्या संकल्प केला पुराय देशात या फावटी संकल्प केला की 370 कमळ जी असा या देशात फुलपाची असा आणि 370 कमळा जर फुलता असत तिथली दोन कमळा खची असतली आमच्या गोयातल्या असतली आणि या 10 वर्षाच्या कार्यकाळात माननीय मोदीजी सुरुवात केली हर एक योजना क्लीन इंडिया असतली फिट इंडिया असतली स्किल इंडिया असतली स्टँडअप इंडिया असतले डिजिटल इंडिया असतले मेक इन इंडिया असतले स्टार्टअप इंडिया असतले प्रत्येक कार्यक्रम आम्ही गोयात राबविला प्रत्येक कार्यक्रम लोकांपर्यंत वरपाचे काम आम्ही केलं म्हणून म्हणता की अंत्योदय तत्वाचे काम आम्ही स्वतः करीत असा आणि हेच काम पुरत एकदा लोकांना दाखवून दिवपा खातीर हेच काम पुरत एकदा लोकांच्या फुडे वरपा खातीर आम्ही जसे म्हणता यही समय है यही समय है हजे सारखी बरी वेळ दुसरी आणि ना वर राईट समय असा की परत एकदा भारतीय जनता पार्टी निवडून हाडपाक जाय कारण आम्ही विश्वगुरु जावपाच्या मार्गावर असा या देशाची अर्थनीती 5 नंबराचेर पावली असा ती 3 नंबराचेर आमकां व्हरपाची असा कारण यही समय है सही समय है म्हणून तर आमकां सगळ्या जाणांक परत एकदा आम्ही गोयात 10 वर्षाच्या कार्यकाळात हांव सांगतलो जाल्यार एक वर लागतले 30,000 कोटी पेक्षा चड पैसे डबल इंजिनच्या सरकारान स्पेंड केल्या 30,000 कोटी पेक्षा चड आमच्या गोयचे बजेट 26,000 कोटी असा ताज्याय पेक्षा चड पैसे फाटल्या 10 वर्सांक यावेळेस डायरेक्ट इन्फ्रास्ट्रक्चराचेर मोडल्या तितक्याच पैशाचे सांगले मोपाचो इंटरनॅशनल एअरपोर्ट झालो आम्ही पेडण्या पासून काणकोण पर्यंत नॅशनल हायवे झालो परवरीचो फक्त उरला ताजे ऑलरेडी आम्ही फाउंडेशन स्ट्रॉंग घातला ताजेय काम थोड्या दिसांनी सुरुवात जाता अटल सेतू आम्ही 3रा पूल बांधलो मांडवीचेर तुवारीचेर आम्ही 2रा पूल बांधलो काणकोणचा बायपास म्हणजे तुम्ही चार रस्त्या वयल्यान जेन्ना काणकोणा वयतले तर कोण वचूंक ना जाल्यार मुद्दाम पळयात मनोहर पर्रीकर बायपास ताका 1.5 वर लागतले आयज 5 मिनटांनी आम्ही पावता काणकोणच्या 4 रस्त्यावयल्यान जेन्ना काणकोणच्या बॉर्डरीचेर पावता 1.5 वर लागतले आयज फक्त 5 मिनटांनी पावता हे इन्फ्रास्ट्रक्चर असा आग्वादचो म्युझियम जेल वचून पळयात जो पडत पावलो तो आग्वाद म्युझियम जेल आग्वाद जेल आम्ही म्युझियमात कशा पद्धतीत कन्वर्ट केला 28 कोटी रुपया खर्च करून आग्वादचो जेल आज म्युझियमात कन्वर्ट केलो सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल वचून पळयात एकापेक्षा एक प्रोजेक्ट हांव तुमकां सांगपाक शकता जो डबल इंजिनच्या सरकाराच्या कार्यकाळात आम्ही कंप्लीट करपाक शकले